स्वर्गीय सौ मुग्धा गुरुनाथ लोंढे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ अनेक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याअंतर्गत महिला दिनाचं औचित्य साधून भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 वतीनं सोमवारी पाककला स्पर्धा विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि महापौर डॉ कविता चौतमोल यांनी भेट देत विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित केलं. स्वर्गीय सौ मुग्धा लोंढे यांच्या स्मृती प्रीत्यर्थ तसेच जागतिक महिला दिनानिमित्त कीर्तन स्पर्धा आणि पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. पनवेल शहरातील विरुपाक्ष मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 19 वतीनं आयोजित केलेली पाककला स्पर्धा विरुपाक्ष मंदिर कार्यालयात संपन्न झाली. तसेच विरुपाक्ष मंदिरामध्ये कीर्तन स्पर्धा संपन्न झाली. या दोन्ही स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ विरुपाक्ष मंगल कार्यालयात संपन्न झाला. त्याअंतर्गत कीर्तन स्पर्धेत गौरी खांडेकर यांनी प्रथम, ज्योत्स्ना गाडगीळ यांनी द्वितीय, सायली मुळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर सुखदा मुळे यांना उत्तेजनार्थ म्हणून सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पाककले स्पर्धेतील केक स्पर्धेत श्रद्धा म्हात्रे यांना प्रथम, मृणालिनी गुडी यांना द्वितीय, नूतन दातार यांना तृतीय, भात स्पर्धेत गौरी राजे यांना प्रथम, उज्ज्वला पटवर्धन यांना द्वितीय, निलिमा गडकरी यांना तृतीय, गौरी कोरळकर यांना प्रोत्साहनपर पारितोषिक, तर पराठे स्पर्धेत रजनी देशमाने यांना प्रथम, शिल्पा बापट यांना द्वितीय, तर तृप्ती पुणा तांबेकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आलं. या स्पर्धेला प्रमुख पाहुण्या म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या तथा इस्मा कायदेशीर समितीच्या सह अध्यक्षा अंकिता पाटील उपस्थित होत्या. तसेच यावेळी पनवेल महापालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ड सभापती सुशीला घरत, नगरसेविका चारुशीला घरत, दर्शना भोईर, राजश्री वावेकर, रुचिता लोंढे यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं आज आयोजित केलेल्या या कार्यक्रमासाठी मला बोलवल्याबद्दल मी मनापासून आभार व्यक्त करतो. महिला दिन आहे, असा एक वर्षातून एक दिवस असतो, म्हणजे तसं आता पुरुषांचा एक दिवस असतो, तर तसा आजचा हा महिलांचा दिन आहे आणि या महिला दिनाच्या कार्यक्रमामध्ये मला आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहता आलं याचा मला मनस्वी आनंद आहे. पाककला असू द्या किंवा कीर्तन स्पर्धा असू द्या, एक घशातून खाली जातं, एक घशातून स्वरातून स्वराच्या मार्गाने वर येतं, पण दोन्हीचा स्वाद जो आहे तो दीर्घकाळ रेंगाळत राहतो, एक जिभेवरती एक कानावरती, किंवा आपण म्हणूया की खऱ्या अर्थानं यातून मनापासून एक समाधान जे प्राप्त होतं ते समाधान आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून रुचिताने त्याच्या सर्व सहकार्यांनी मिळवून दिलं आहे. मी तिचं मनापासून आभार व्यक्त करतो, अभिनंदनही करतो. आणि आज इथल्या खरं तर आपल्या सर्वांना भेटून फार आनंद झाला, कारण आपण आता इथल्या शहरामधल्या मुंबई सारख्या शहरामध्ये पनवेल सारख्या सगळ्या भागामधल्या आपल्या सर्व ज्या महिला आहेत त्या वेल एज्युकेटेड आहेत, वेल एक्सपोज आहेत, वेल ट्रॅव्हल्ड आहेत, आणि एक वेगळ्या प्रकारचं एम्पावरमेंट हे मला आजच्या या कार्यक्रमामध्ये आजच्या महिलांमध्ये जाणवते. आणि आपल्या सगळ्यांकडूनच आम्हाला सर्वांना खूप शिकण्यासारखं भरपूर आहे. आपलं जे कला कौशल्य आहे ते आपण आज सर्वांनी इथे आज डिस्प्ले मोठ्या प्रमाणात केलेलंच आहे. आणि अशाच प्रकारे मला असं वाटते की आपण सगळ्यांनी आज इथे एका तरुण युवतीला आपण सर्वांनी निवडून दिलेलं आहे, ज्यांचं काम आपल्या या प्रभागामध्ये खूप चांगलं आहे. त्या आपल्या मुलीप्रमाणे इथे आपले सगळे प्रश्न समजून घेऊन ते जास्तीत जास्त चांगल्या रीतीने ते सोडवत आहेत. खरंच सगळ्यांनीच खूप छान छान डिश बनवल्या, म्हणजे आम्ही कमी वेळ असताना एक मला वाटतं 8 ते 10 डिश आम्ही टेस्ट केल्या. अगदी म्हणतो डेकोरेशन डिश असं आपलं रेडी आहे, खूप नवनवीन पदार्थ बघायला आणि टेस्ट करायला मिळाले. सगळ्यांचंच खूप खूप कौतुक आणि अभिनंदन. जरी कोणाचा नंबर या स्पर्धेत आला नाही तरी आपण असं म्हणून आम्ही ते आपली डिश चांगली नव्हती, खरंच आपण खूप छान सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि मला सांगायला कौतुक वाटतं की आमच्या रुचिताने जेव्हापासून ती नगरसेविका झाली अगदी कमी काळात तिला मिळालं आहे काम करायला. पण जसे आमदारने सांगितलं की कोरोनातही रुचिता गरीब असलेली नव्हती. ह्या विरुपक्ष मंदिरातच आम्ही 2 वेळा तिच्या कार्यक्रमाला इथं आलो की रक्तदान शिबिर असू देत, की कोरोनामध्ये लोकांना रक्ताची कमी पडू द्या रक्तदान शिबिराचं आयोजन असू देत, त्यानंतर होमिओपॅथीच्या गोळ्या ज्या इम्युनिटी वाढते त्या गोळ्याचा वाटप असू दे, अशी विविध कार्यक्रम. म्हणजे आम्ही इथे नगरसेविका 4 वर्ष झालं आहोत, आमच्याबरोबर तेवढे कार्यक्रम झाले नसते, तेवढ्या 1 वर्षात रुचिताने कार्यक्रम केले.